नमस्कार मित्रांनो, माय बेस्ट गुरु चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत। आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राइब बटन वर क्लिक करून सबस्क्राइब करून आम्हाला मदत करा, म्हणजे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ जास्तीत जास्त व्हिडिओज। तसेच आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीच्या चित्रावर क्लिक करा। चला तर मग आपण इंग्रजी शिकूयात। कोणतीही भाषा शिकण्यापूर्वी ती लवकर कशी शिकता येईल या पाठीमागचे मानसशास्त्र आपण पाहूयात। भाषा शिकण्यासाठी ग्रामरचा खूप मोठा भाऊ केला जातो, पण प्रत्यक्षात मात्र डायरेक्ट ती भाषा बोलण्याचाच जास्त फायदा होतो। लहान मूल बोलायला शिकत असताना सुरुवातीला काही शब्द, नंतर हळूहळू वाक्य आणि नंतर भाषा कधी बोलायला शिकतं हे लक्षात देखील येत नाही। त्याला शब्द, वाक्य, व्याकरण या गोष्टींचा गंध नसतो। जर बाळाच्या आईनं त्याला व्याकरणातून भाषा शिकवायला सुरुवात केली की बाबा हा कर्ता, हे कर्म, हे क्रियापद, तर ते बिचार बाळ जीवनभर भाषा शिकू शकणार नाही। आपल्याला इंग्लिश अवगत करण्यासाठी अशाच मानसशास्त्रीय पद्धतीने आणि काही ट्रिक्स वापरून शिकायचे आहे। एखादी भाषा शिकताना तशा प्रकारचे सानिध्य निर्माण करण्याची गरज असते। इंग्लिश शिकायचे असेल तर एकतर इंग्लंडला जावे लागेल किंवा इंग्लंडच इकडे आणावे लागेल। आपण तिकडे जाऊ शकत नाही, परंतु इंग्लंड इकडे मात्र आणता येईल। आणि तेही कसे? तर तशा प्रकारचे सानिध्य आपण बनवू शकतो, तशा प्रकारचा सराव आपण करू शकतो। भाषा शिकण्यासाठी चार बेसिक स्किल्स म्हणजे चार कौशल्य आहेत, ती आपल्याला सरावाने शिकायची आहेत। आपण सरावाने शिकण्याचा प्रयत्न केला तर आपण लवकरच इंग्लिश शिकू शकतो। स्क्रीनवरती पहा चार बेसिक स्किल्स। एक, लिसनिंग। दोन, स्पीकिंग। तीन, रीडिंग। आणि चार, रायटिंग। आता आपण ही चारही स्किल्स लक्षात घेऊन त्यानुसार अभ्यास करू। इंग्रजी शिकत असताना वाक्य बनवण्याच्या मूलभूत रचना आपण एकदा शिकलो की मग आपण प्रथम छोटी छोटी वाक्य बनवू शकतो आणि मग मोठी मोठी वाक्यही आपण बनवू शकतो। त्यासाठी आम्ही जी रचना सूत्रे देत आहोत ती आपण अभ्यासा। वाक्याची रचना बनवण्यासाठी वापरलेली संक्षिप्त रूपे। आता आपण वाक्यांच्या रचना पाहणार आहोत, त्याच्यापूर्वी आपण त्यामध्ये काही संक्षिप्त रूपे वापरणार आहोत, तर ती पहा। एस, सब्जेक्ट म्हणजे कर्ता। पी, वर्ब म्हणजे क्रियापद। पी वन, बेस फॉर्म म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप, अथवा यालाच पहिले रूपही म्हणतात। वी टू, पास्ट टेन्स म्हणजे क्रियापदाचे भूतकाळी रूप, अथवा यालाच दुसरे रूपही म्हणतात। वी थ्री, पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचे तिसरे रूप। ओ, ऑब्जेक्ट और अदर पार्ट म्हणजे कर्म अथवा वाक्याचा उर्वरित भाग। तर ही सर्व संक्षिप्त रूपे आपण लक्षात ठेवा।